AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। सोनपेठ शहरातील शनी मंदिर येथे स्वर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुवर्य स्वर्गवासी पंडित नाथराव नेरळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणात निमित्त तबला वादन आणि गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय पंडित नाथराव नेरळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक हरिभक्त परायण रामायणाचार्य रामचंद्र महाराज शिर्के, विशेष अतिथी गुरुवर्य पंडित सुरेश तळवळकर यांचे शिष्य भागवत चव्हाण यांचे पखावत सोलो वादन झाले, तसेच स्वर ताल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूह तबला वादन केले। कार्यक्रमाची सांगता स्वर ताल संगीत विद्यालयाच्या संचालिका रागिणी दिनेश कुमार परळीकर यांच्या गायनाने झाली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठ्ठल जायभाय, हरिभक्त परायण, सर्जेराव सपकाळ, राम गव्हाणे, शरद मुंडे, गजानन सुवर्णकार, महेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। सोनपेठ शहरात गेल्या 5 वर्षांपासून दिनेश कुमार कांबळे यांनी स्वर ताल विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तबला आणि गायन उत्कृष्ट शिकवत असतात, त्यामुळे सोनपेठ येथील विद्यार्थ्यांना गायनाची आवड निर्माण होत आहे। काही विद्यार्थ्यांनी सामूहिक सोलो वादन करून श्रोत्यांची मने जिंकली। या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार स्वर ताल विद्यालयाचे संचालक दिनेश कुमार कांबळे यांनी केले। राधेश्याम वर्मा, AIN न्यूज, सोनपेठ।